आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे बर्थडे के दिन लोग मिल जाते हैं फूलों में फूल. ए शकुंतला हे पकड, इथे लावायचं आपल्याला. एक मिनिट चंदू शेठे, तुम्ही काय आणले? हॅपी बर्थडे. हा मग वाढदिवस आहे ना. अहो लग्नाचा वाढदिवस आहे. मग वेगळं लिहतात का? अरे हो चंदू, ते हॅपी अनिव्हर्सरी असत. एक्झॅक्टली. बघा आत मध्ये दुसरं असेल असं जर घेऊन या. हा ते आहे पण ते मोठं आहे असं ना. ते मोठं वाला आणू काय? हे सगळं ठीक आहे पण तुला माहिती आहे ना हा फ्लेवर मला नाही आवडत. की हेही विसरलायस तू आता? तुला तर माझ्यासाठी वेळच नाहीये, तर माझ्या गोष्टी लक्षात तरी कशा ठेवशील? तुला मी आता मॅटरच नाही करत ना. आय नो बायकोच्या आवडीनिवडी सगळ्या लक्षात असतील आता तुझ्या. प्लीजच, तिच्या आवडीनिवडी लक्षात राहण्यासाठी आधी ती तर आवडली पाहिजे ना. तुमच्या दोघींमध्ये काही कंपॅरिझनच नाही. You know na, you are so special for me, always. Ha? मग घरी बोलवलं तर का नाही आलास? मी म्हंटल आपण दोघं कुठतरी वेकेशन ला जाऊया तर तू त्यालाही तयार नाहीस. हे नुसतं असं गोड गोड बोलून काही होणार नाहीये. कोणीतरी रुसलंय वाटत. आता रुसवा दूर केलाच पाहिजे. चल आपण आत्ता ह्या क्षणी ट्रिपला जाऊया, बीचवर जाऊया. बीचवर आहे ना तुझ्याकडे? त्या आधी शॉपिंगला जायचं तू सांग. एक मिनिट. हॅलो, अर्जंट आत्ता का? ठीक आहे, येतो येतो लगेच येतो. बाय. घरून फोन होता, मला निघावं लागेल, अर्जंट. हो त्याला लक्षात माझ्या. जा तू, तसंही तुला पैठण करावं सोडवत नाही. बीचवर जाऊया म्हणे, जाता एकटाच नाहीतर तुझ्या त्या बायकोला घेऊन जा. माय राईट ना, आपण उद्या अप्पर. मायरा पडल सापडल सापडल. हे का हे का हे हे बघू. हा आता बरोबर आहे. हे कसं लावायचं असं? ऐका तुम्ही केक घेऊन या, आम्ही लावतो. आणि जरा सावकाश आणा, मुसळेपणा करू नका. तयारी तर छानच केली आहे कार्यक्रमाची. आता सुमित येऊन कशी माती करतो बघ. केक 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 अंदर केक हे सावकाश अंदर केक केक. अरे हे पण हो, पण सुमित कुठं आहे? अरे आणि श्वेता कुठं आहे? या का इथे? अ
वा गौरीजी, किती छान दिसतात ना श्वेता वहिनी. पार्टनर, मला दाखवू ना केक प्लीज. बर चंदू शेठ, केक ओपन करा. खरंच ग, दृष्ट काढायला हवी तुझी. नवी नवरी वाटते नाही अगदी? अगदी खरंय. अरे पण नवरोबा कुठे गेलाय? बाबा कशासाठी बोलवलं तेवढं अर्जंट? सरप्राइज, हॅपी ऍनिव्हर्सरी. काय मूर्खपणा हा? यासाठी बोलवलं मला इथे? तुम्हाला खरंच माहिती नाही आमच्यात काय चाललंय ते. की तुम्हा लोकांना असं वाटलं मला हे सरप्राईज आवडेल, तिने करायला सांगितलं ना हे सगळं. तिला तर वाटतं आपला नवरा काही कामाचाच नाही, तो फक्त टाइमपास करायला जातो ऑफिसमध्ये. अक्कल आहे तुला? महत्वाची मीटिंग सोडून आलोय मी इथे, आता सगळी महत्वाची कामं सोडून ही सरकस खेळायची मी? हिला डोकं नाहीच आहे पण तुम्हा सगळ्यांना तरी. सुमित, आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी होती ना, आम्ही ठरवलं असतं काय करायचं ते. तुम्हाला नको तिथे नाक खुपसायला कोणी सांगितलं? सुमित, हे अति होत आहे. सुमित, अरे आजचा दिवस स्पेशल आहे म्हणून सगळ्यांनी हे केलंय. त्यात आनंद मानायचं सोडून तू रागावतोस कशाला? चीड अजून चीड. या घरात तमाशा बघितला की मन कसं प्रसन्न होतं माझं. नाही आता सगळी कामं सोडतो आणि हिचे दिवसच साजरे करत बसतो सगळे. हिला तर अक्कल नाहीये, आता मी पण माझी अक्कल गहाण ठेवतो. अहो बघा प्लीज, तुम्ही रागावू नका, खर तर माझच चुकलं. मी हे सगळं थांबवायला हवं होतं. म्हणून मी तुला म्हणत होते हे सगळं यांना नाही आवडणार आहे. का केलंस तू हे सगळं? संध्याकाळी कामं झाल्यानंतर अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करता आली असती गौरी. अहो मी हात जोडून तुमची माफी मागते, प्लीज मला माफ करा. तुम्ही कामावर जा परत, मी चुकले. काही कोणी चुकलेलं नाहीये. ना तू ना गौरी. अगं हा सगळा तुझ्या आनंदासाठीच घरात घातलाय ना आम्ही सगळ्यांनी? हो बाबा, पण हे कामात असतील हे लक्षात यायला हवं होतं माझ्या. अहो
तुम्हाला काम असतील ना, तुम्ही जा कामावर. तसंही या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्या नाही आहेत. हे होत राहील, तुमची ऑफिसची कामं महत्वाची आहेत, तुम्ही जा. तसंही ही काय कायम घरातच असते म्हणा. एक मिनिट श्वेता, उगाच कारण नसताना ही माफी मागायची सवय बंद करा ती तू. नाही गरज नाहीये त्याची, आणि तू अजिबात चुकलेली नाहीये. तो बाहेर असतो, काम करतो आणि तू घर सांभाळते, ह्याचा अर्थ तू संसारासाठी काहीच करत नाही असा होत नाही. तू याच्याच संसारासाठी झटत असतेस, याच्या आवडीनिवडी तू जपत असतेस, म्हणून हा संसार टिकून आहे. वा बाबा वा. तुमची श्वेता फार ग्रेट आहे ना, खूप राब राब राबते, खूप मेहनत करते, खूप काम करते, आणि मी काहीच नाही करत, किंवा मी करतो ते काम फार शुल्लक आहे. मुळात मी काम करतो हेच चुकतं माझं, हो ना बाबा? नाही सुमित, तू काम करतोस हे नाही चुकत तुझं. तुझी चूक ही आहे की तुला तुझ्या बायकोच्या आनंदाची पर्वा नाहीये. असं काय मागते रे ती तुझ्याकडे? तू पैशासाठी राब राब राबतोस ना, तो कधी मागितलाय ही ना? कधी काही चार किमती गोष्टी तुझ्याकडे मागितल्या? तुझ्याकडे हट्ट धरलाय कधी? मागे लागली तुझ्या? तिला फक्त तुझ्याशी प्रेमाचे चार शब्द बोलायचे असतात, पण तेवढाही वेळ नाहीये तुझ्याकडे. इम्पॉसिबल आहे सगळं. ऍनिव्हर्सरीचे तर फटाकेच वाजले तिथे. सुमित, कशाला वाद घालतोयस? छान आनंदाचा दिवस आहे, केक कट कर आणि मग जा ना हवं तर. तुला कोणी काही विचारलं नाही ना? इनफॅक्ट आजवर मी जे काही कमावलंय ते स्वतःच्या हिमतीवर कमावलंय. आणि जे काही मिळवलं ते स्वतःच्या बिझनेस स्किलमुळे मिळवलं. कळलं? आणि मला गरज नाही तुमच्या सो कॉल्ड सेलिब्रेशनची. सुमित, तुझे हे मी मी माझ माझ करतोयस ना, तर त्यात तुझं असं काहीच नाहीये. ज्या बिझनेसच्या तू पुशारक्या मारतोस ना, तो बिझनेस सुद्धा माझा आहे. तू माझ्या बिझनेसवर अवलंबून आहेस. आत्ता असं कुठलं महत्वाचं काम करत होतास रे तू? बायकोपेक्षा कुठली महत्वाची जबाबदारी तू पार पाडत होतास? कुठली महत्वाची मीटिंग होती जी मला माहित नाहीये? बोल ना, कळू दे ना मला, जरा कळू दे. माझ्या कृपेने तू ज्या पोझिशनवर बसून दोन कागदांवर साया ठोकतोस म्हणजे तू मोठा नाही झालास, आणि घरातल्या बाईची बरोबरी तर तू करू शकत नाही. अरे तू ऑफिसला आला नाहीस ना, तर तुझं काम कोणी अगदी कोणीही करू शकेल.
घरात मात्र घरच्या बाईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. अरे काम तर महत्वाचं असतंच रे, पण त्याचबरोबर संसार देखील तितकाच महत्वाचा असतो. आणि तो जर तुला सांभाळता येत नसेल तर पैठणकर ग्रुप आणि या घरातून चालता हो. मी श्वेताला माझी मुलगी समजून सांभाळायला समर्थ आहे. काका तू शांत हो प्लीज. सुमित तूही उगाच वाद घालत बसण्यापेक्षा केक कप आणि हा क्षण एन्जॉय कर. श्वेताताई सुंदर बायको मिळाली आहे तुला, चेहऱ्यावर आनंद दिसत आहे की? हस जरा, हस हस. Happy anniversary. Thank you.
ओ प्लीज तुम्ही रागावून जाऊ नका. ऐका ना, मी तुमच्या पाया पडते, मी माफी मागते, प्लीज रागावू नका. ऐका ना, ऐका. बंद करा तुझी नाटक, मुद्दाम करतेस तू हे सगळं. तुला काय वाटतं मला समजत नाही. आपल्याला आधी हवं तसं वागायचं आणि नंतर मग ही सॉरी सॉरीची नाटकं करायची. तुझ्या इतकी निर्लज्ज बाई मी माझ्या पूर्ण आयुष्यात नाही बघितली. तुला माहितीये तू मला काहीही बोलू शकत नाहीस, म्हणून हे असं काहीतरी वागून घरचे मला कसं ऐकवतील याची बरोबर सोय करतेस तू. आता झाला असेल ना आत्मा थंड तुझा. ओ, तुम्ही काय बोलताय. हे बघा, हे असं सगळं खरंच माझ्या मनात नव्हतं आणि असं का करेन मी. नाही करत तू असं, नाही करत. मग हे सगळे तमाशे का केलेस? आपल्या दोघांची अॅनिव्हर्सरी होती ना, आपण सेलिब्रेट केली असती. पण नाही, तुला हे सगळे तमाशे करायचे होते आणि सगळ्यांना दाखवायचं होतं की तू किती ग्रेट आहेस आणि मी किती नालायक आहे ते. सुमित सर, बघा प्लीज त्यांच्यावर नको ओरडू. त्यांच्यात काहीच चूक नाहीये. त्यांना लग्नाचा वाढदिवस नव्हता करायचा, मी माझी कल्पना होती ती. गौरी श्वेताताई, उगाच तुम्हाला माझ्यामुळे ऐकून घ्यावं लागतंय. सुमित सर, मी खरंच सांगते, त्यांना नव्हता लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा. मी म्हणाले त्यांना, तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने दोन दीड दमडीची मेड पोपाड बंद ठेवायचं. तुला आमच्या अॅनिव्हर्सरीचं काय पडलंय? स्वतःच्या लग्नाची काय अवस्था केलीस हे बघितलंस ना. स्वतःच्या मुलीला दारोदार घेऊन भीक मागत फिरणारी तू, तू मला शिकवणार संसार कसा करायचा ते. हो, तुम्ही काय बोलते प्लीज. तुझी नाटक बघून ना डोक्यात तिडीक जाते माझ्या. तुला पण मूल हवं होतं ना, कशाला ही अशी अवस्था करून घ्यायला. मूल तर लांबचा विषय राहिला, तुला नवरा पण नाही मिळणार आता. एक काम कर, हे मंगळसूत्र ना तोडून फेकून दे, कारण ह्या जन्मात तरी मी तुला माझी बायको नाही मानणार. बिचारा श्वेताबाईंनी निदान आजचे दिवस तरी त्यांना आनंद मिळायला हवा होता, पण नाहीच. सुमित का वागतो असा? कळत नाही असं का वागतो. याला काय संसार म्हणतात का? खर तर श्वेताबाईंनीचा एकटीचा संसार आहे. म्हणजे नवरा बायको मध्ये प्रेम नसेल, विश्वास नसेल, एकमेकांची काळजी करणं नसेल, एकमेकांबद्दलची ओढ नसेल, हा संसार म्हणजे ना फक्त टिकमार्क बनून राहतो. पण मला ना ह्याच्यात सुमितची चूक वाटते. त्याने पहिल्यापासून फक्त तिरस्कार केला श्वेता वहिनींचा. खर तर आज जसे राजन काकाने त्याचे कान पहिले ना, तसे आधीच पेयला हवे. पार्टनर बिट्टी, आई खूप रडतीये. काय, कुठे आई, काय झालं बिट्टी? स्वतःच्या मुलीला दारोदार घेऊन भीक मागत फिरणारी तू, तू मला शिकवणार संसार कसा करायचा ते. तुला पण मूल हवं होतं ना, कशाला ही अशी अवस्था करून घ्यायला. हे मंगळसूत्र ना तोडून फेकून दे.
कारण ह्या जन्मात तरी मी तुला माझी बायको नाही मानणार. सुमित आला, गरिबांचा कैवारी आला. तरी म्हटलं त्या मेडला बोललो आणि अजून तिचा चमचा कसा नाही आला. त्या मेडने चांगलं माकड बनवून ठेवलंय तुझं. ती मेड आणि तिची पोरगी मस्त खेळवत आहेत तुला. आवरा स्वतःला. पिट्टी आणि गौरीजींबद्दल बोलायची हिंमत कशी झाली? त्यांच्याबद्दल बोलण्यात इंटरेस्टही नाही मला. तुझी लायकी नाहीये त्यांच्याबद्दल बोलायची. तुला कल्पना तरी आहे का एका मुलीला वाढवणं किती कठीण असतं? ते स्वतःच्या हिमतीवर करतायत. त्या बापाकडून मिळालेल्या प्रॉपर्टीवर माज नाही करतायत. त्यांचा आदर करता येत नसेल ना तर निदान त्यांचा अपमान करण्याचा मूर्खपणा तरी करू नकोस. आणि अजून एक, श्वेताबाईंनी काय म्हणालास? मूल सोड, नवरा पण विसर. खर तर त्या तुझ्या बरोबर अजून आहेत ना, म्हणून यू शुड थँक हर. कारण तुझी लायकी नाहीये ना नवरा होण्याची ना बाप होण्याची. निघ आता. अहो गौरीजी, तुम्ही जे केलं ते चांगल्या मनाने केलं ना, मग कुणाच्याही बोलण्याचं कशाला वाईट वाटून घेत आहे? हा गौरीजी, नका ना एवढं वाईट वाटून घेऊ. तो सुमित ना तसाच आहे. तुम्ही रडू नका ना प्लीज. गौरीजी, मी ना तुमच्यासाठी मस्त चहा केलाय, एकदम कडक. तो प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हा मी आलोच. बघा तुम्ही, माझ्या आता चहा प्यालात ना तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. डोक्यातले सगळे विचार आहेत ना असे लांब निघून जातील. घ्या, लवकर घ्या, नाही तर गार होईल. कसा झालाय? कुठला पिक्चर बघताय? वाढदिवस आहे ना, ते पण चहा घेऊन साजरा करतायत. चहा पिते पण ते लग्नाचा वाढदिवस आहे ना, नवरा बायकोने ना दोघातच साजरा केला पाहिजे. तुम्हाला काय वाटत दादा? एक लग्न होता है, एक नवरी होती है, एक नवरा होता है. टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कधी नवे कधी जमी, संपते अंतर झोक्यात. टिक वाजते डोक्यात, धडधड टिक. गौरीजींशी बोललास तू? काय झालं? बऱ्या आहेत ना त्या? रडत नाही आहेत ना?
अजिबात नाही, एकदम शांत आहेत त्या, छान रिलॅक्स आहेत. आणि का नसणार, त्यांच्या दुःखावर मी माझ्या प्रेमाची हळूवार अलगद अशी प्रेमाची फुंकर मारली, त्यामुळे त्यांचं दुःख असं दूर पळून गेले. मी बोलायला हवं का त्यांच्याशी? कशाला, का उगाच वेळ बाहेर घालवतोय? मी त्यांना छान समजवलंय. आता तू परत समजवायला गेलास तर सुमित त्यांना जे म्हणाला ते त्यांना परत आठवेल, मग ते स्वतःला परत त्रास करून घेतील, त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येतील, आणि मग परत मला जाऊन त्यांच्या दुःखावर माझ्या प्रेमाची हळूवार फुंकर मारावी लागेल. अच्छा, म्हणजे मी समजवायची गरज नाही आहे तर? अजिबात नाही, अजिबात नाही. आता तू परत जाऊन काय समजवणार आहेस भाई? तू ऑलरेडी खूप केलंयस माझ्यासाठी, आता मला दुसरं काही नको. ऑलरेडी तू माझा लाईफ सेट करून दिलंस. थँक यू सो मच जिकरी. अरे मी मित्रेस तू माझा. थँक यू पुष्पा. झालं तुझं, मला झोप आली, झोपू दे मला. काय एवढं लवकर? भाई मला तुला गंमत दाखवायची आहे. अरे कसला खडूस आहेस यार तू, तुला माझ्या प्रेमाचं काही पडलं नाहीये? भाई ऐक ना रुद्र, ऐक ना, उठ ना रुद्र. काय तुझं? हे बघ या रुमालाचं काय आता? हा माझा रुमाल आहे का? तुझा होता, आता माझा झाला. तू काय माझ्या प्रेमात पडलायस? माझा रुमाल घेऊन फिरतोस? कारण गौरीजींनी त्यांचे डोळे पुसलेत या रुमालाला, त्यांच्या अश्रूंचा गंध येतो याला. आता मी हा रुमाल आयुष्यभर जपून ठेवणार. झालंय तुझं, झोपू मी आता. ऐक ना राव, मी काय म्हणतो, मी माझ्या खोलीत हा रुमाल असा फ्रेम करून लावू का? असा. कसा वाटेल रुमाल फ्रेम म्हणून? हा. आणि त्या खाली लिहिणार, असेच तुमचे अश्रू पुसायला मी कायम रुमाल होईल. कसं वाटतंय? छान. तुला पण आवडलं ना? मला वाटलंच होत गौरीजींना पण हे खूप भारी वाटणार. हा तो मे आग या जोकल रुमाल आपका, रुमाल आपका, हाथों में आ गया जो कल रुमाल आपका, रुमाल आपका, हाथों में आ गया जो कल रुमाल आपका. वा, हे खूपच छान केलं तुम्ही. मला सुद्धा मनापासून वाटत होतं की गौरीला काहीतरी द्यायला हवं, पण काय ते कळत नव्हतं. पण तुम्ही अगदी योग्य तो निर्णय घेतलात. यात काय योग्य निर्णय? अशी पैठणकरांची प्रॉपर्टी कुणालाही देत बसल्या तर पैठणकर भिकेला लागतील. हे तू काय बोलतेस रेवती? आता समजुतीने घेण्यातच माझा फायदा आहे म्हणून गप्प आहे मी, नाहीतर सगळ्यांना चांगलंच सांगितलं असतं मी काय बोलतीये ते.
पैठणकर इतकेही गरीब नाहीये की त्यांच्या प्रॉपर्टी मधून थोडस कुणाला दिलं तर ते रस्त्यावर येतील. हो पण गौरीचा काय संबंध आहे पैठणकरांच्या प्रॉपर्टीशी? असे ती फक्त मेड आहे या घरची. ऑलरेडी रुद्राने बिट्टीसाठी खूप पैसे खर्च केले, आपणही हवी तेवढी मदत करतच असतो गौरीला. त्यात परत पैठणकरांचे शेअर्स तिच्या नावावर करायचे म्हणजे कशासाठी ना? कशासाठी हा मोठेपणा करायचा आहे? कारण आम्ही तिला मेड मानत नाही, आमची मुलगीच मानतो. आणि बाप या नात्याने मुलीच्या भविष्याची तरतूद करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आणि तसंही रेवती, पुष्पाशी लग्न केल्यानंतर गौरी आपल्या घरचीच झाली ना. अरे आता पुष्पा कधी झाला या घरचा? ही काही धर्मशाळा आहे का? अगं रेवती, माणुसकी जपणार घर आहे ना आपलं. हो आपण माणुसकी जपतोच आहे, पण म्हणून कुणी यावं आणि आपलं घर लुटून यावं असं थोडीच आहे रेवती. शांत हो, शुभ कामात मला चिडचिड नको आहे. हो. अरे वा, शाळेला निघालाय वाटत आपल्या ठक्कूताई. राजन सर तुम्ही बोलावलत का? अरे हो, ये गौरी ये. ये. हे काय आहे गौरी? हे म्हणाले होते ना की 5% वाटा तुझ्या नावावर करण्याचा निर्णय घेतलाय म्हणून. त्याचेच पेपर्स आहेत. अहो नंदाई, तुम्ही म्हणालात हेच खूप आहे माझ्यासाठी. मी नाही घेऊ शकत आहे. गौरी, हे बघ, मी तुला विचारत नाहीये, सांगतोय. हे तुझे आहेत. नाही राजन सर, हे खूप आहे. नाही घेऊ शकत मी हे. मी साधी मेड आहे या घरातली, मला कशाला. बघा आता स्वतः गौरीच म्हणते की मी या घरची मेड आहे. जी ती आहेच आणि तिला नकोय तर कशासाठी कंपल्शन करताय? असंही कशाला गेल ती परक्यांकडून? हो ना गौरी, आम्ही परके आहोत का? नाही हो नंदाई, तुम्ही मला आई वडिलांच्या जागी आहात. अगं मग झालं तर, आई वडिलांनी दिलंय असं समजून घे. आई वडिलांनी सांगितलेलं ऐकायचं असतं. आई वडिलांच्या नात्यानं तरी घे, आमचं मन मोडू नकोस. घे घे अगं घे. अगं जगातलं सगळं सुख तुला मिळू दे. रेवती मॅडम, गौरी तू नको तिच्याकडे लक्ष देऊस, आम्ही दोघं आहोत ना तुझ्या सोबत. नंदाई तुम्ही दोघं खूप करता माझ्यासाठी, या सगळ्याची मी कशी उतराई होऊ हेच कळत नाहीये मला. अगं उतराई कशाला व्हायचंय गौरी तुला? अगं आई वडील जे करतात ना मुलांसाठी, त्याला उपकार नसतात समजायचे. ते कर्तव्यच असतं त्यांचं. आता तुझा संसार सुरू होतोय ना, मग आम्हाला आमच्या लेकीचं भविष्य सिक्युअर करायला नको का? सुखाचा संसार होऊ दे तुझं. तुझं लग्न होऊन सुद्धा तू आमच्या सोबतच राहणार आहेस याचा सगळ्यात जास्त आनंद आहे मला.
माई लग्न होऊन तिथेच कशी काय राहणार? आणि बरं का गौरी, मी त्यालाही तुझी नीट जबाबदारी घ्यायला सांगणार आहे. त्याला सांगणार आहे, आता हा अल्लडपणा पुरे झालाय. लग्न म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते, आणि मीही आता त्याला सांगणार आहे की तुझी नीट काळजी घे. मला माझ्या मुलीचा संसार सुखाचा झालेला बघायचा आहे. हे सगळं बोलणार आहे मी गौरी त्याच्याशी. अहो किती गप्पा माराल, तिला शाळेला जायला उशीर होतोय. हो हो सर, मला उशीर होतोय शाळेला जायला. पळा पळा. कोणाच्या संसाराविषयी आणि कोणाच्या लग्नाविषयी बोलत होते? माझ्या. पण तू तर त्या माणसाशी लग्न करणार नाहीस ना? आणि ते असं का म्हणाले तू लग्न करून पण याच घरात राहशील? ते कोणाला सांगणार आहे तुझी जबाबदारी घ्यायला? पुष्पाजींना. काय पुष्पा मामाला? हो. कधी ठरलं? कोणी ठरवलं? आणि मला का नाही सांगितलं? तू माझ्यापासून का लपवलंस? लपवलं नाही बाळा, फक्त तुला सांगितलं नाही. कारण अजून माझंच काही ठरलं नाहीये तर आधीच कशी सांगू मी तुला बाळा? बरं झालं तुझं ठरलं नाही तेच. मी सांगते ठरवू पण नको. कोणाला तरी हो म्हणावंच लागेल ना बाया. मग पुष्पाजी का नको? आणि नाही म्हणावं असं काहीच नाही आहे त्यांच्यात. ते आपल्याला ओळखतात, आपल्या अडचणीही माहिती आहेत त्यांना, आणि तुझ्याशी छान जमतं त्यांचं, आणि आपली काळजी घेतात, आपल्या पाठीशी उभे असतात, आणि मनानेही खूप चांगले. आणि तसंही अनोळख्या व्यक्तीशी लग्न करून कुठेतरी अनोळख्या जागी संसार करण्यापेक्षा किमान पुष्पाजी माहिती तरी येत आपल्याला, आणि त्यांच्याशी लग्न केल्यावर आपल्याला इथे राहता येईल. ओळखीचा तर पार्टनर पण त्याच्याशी लग्न केल्यावर पण इथे राहता येईल. मग त्याच्याशी करणार तू लग्न? अगं बिट्टी काय झालं? मग त्याच्याशी करत नाहीस ना? मग पुष्पा मामाशी का? मला यावर विचार करावाच लागेल. मी जोपर्यंत सांगत नाही पुष्पा मामाशी लग्न करायला तोपर्यंत लग्न नाही करायचं. बिट्टी अगं तिकडे कुठे चालली आहे? शाळा इकडे तुझी.